नागपुर में भरतवारा रोड स्थित पवन गांव में नागपुर पुलिस के परिमंडल 5 की टीम ने सुपारी के एक गोदाम पर छापा मारा और एफडीए ने 180 बोरा सुपारी बरामद की है। अन्न व औषधि विभाग की टीम ने सुपारी के नमूने लेकर जांच के लिए लैब में भेज दिया है। फिलहाल गोदाम सील कर दिया गया है। परिमंडल 5 के उपायुक्त मनीष कवलनिया को गुप्त जानकारी मिली थी कि भरतवाड़ा रोड स्थित पावन गांव में फारूकबाई नामक व्यक्ति का सुपारी का गोदाम है, जिसमें घटिया दर्जे की सुपारी होने की आशंका व्यक्त की गई थी। उसके बाद कवलनिया के आदेश पर गुरुवार की रात करीब 9 से 10 बजे के दौरान पुलिस ने छापा मारा। कार्रवाई के दौरान गोदाम में सुपारी के 180 बोरे मिले हैं। इनकी अनुमानित कीमत 18 लाख रुपए बताई जा रही है। 30/12/2021 रोजी सायंकाळी 7:30-7:30 वाजेच्या सुमारास माननीय पोलीस उपायुक्त झोन 5 सर यांच्या पथकातील APIPCA व अंमलदार हे कळमना पोस्ट हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना पवनगाव टी पॉइंट येथे एक सुपारीने भरलेला ट्रक मिळून आला। त्यांनी सदर ट्रकची पाहणी केली असता त्या ट्रकमध्ये 100 बोरी प्रत्येकी 60 किलोची सुपारी असल्याचे व सदरची सुपारी ही सडकी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। त्यानंतर त्यांनी सदर माला सुपारीच्या मालकाबाबत विचारणा केली असता GB ट्रेडर्स फारूकबाई यांचा तो माल असल्याचं माहिती प्राप्त झाली। त्यानंतर त्यांनी सदरची माहिती आम्हाला पोलीस स्टेशन कळमना येथे देऊन आम्हाला घटनास्थळावर बोलावून घेतले। त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन पुन्हा GB ट्रेडर्स यांच्या गोडाऊनवर पुन्हा जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी सुद्धा काही सुपारीचा माल त्यांना मिळून आला। त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्री माटोदकर यांच्याशी संपर्क करून त्यांना घटनास्थळावर बोलावण्यात आले व त्यांच्या समक्ष त्यांनी स्वतः ट्रकमध्ये मिळून आलेल्या 100 बोरी तसेच गोडाऊनमध्ये मिळून आलेल्या 80 बोरी सुपारी, बारीक सुपारी 30 बोरी आणि भुसा 49 बोरी अशा सर्व मुद्देमालांची त्यांनी तपासणी करून पंचनामा कारवाई केली। तसेच त्या ठिकाणी त्यांनी सदर सुपारीच्या मुद्देमालाचे सॅम्पल घेतले असून ते तपासणीसाठी ते पाठवत आहेत। त्या तपासणी त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांचा रिपोर्ट आम्हाला सादर पोलीस स्टेशनला सादर केल्यानंतर या अनुषंगाने पुढील कारवाई करीत आहोत।